माझा एक शब्द नेहमी आहे, सगळं सोडा पण प्रभू येशूला सोडू नका, रोख करा दहा नॉलेज. येशू प्रभू आहे, तू मुखाने कबूल करशील, अंतकरणात विश्वास ठेवशील, तेव्हा तुझं तारण प्रेषित 4:12 तारण दुसऱ्या कोणाकडे असं नाव नाही मिळत. प्रेषित 16:31 तू विश्वास ठेवलं तुझ्या व तुझ्या घराण्याचं तारण होईल. आपल्याला विश्वासाने आपलं घर सजवायचं आहे. जर आपल्यामध्ये विश्वास नाही तर घर आपलं सजवणार नाही. प्रभूकडे यायचं असेल तर पहिलं मन साफ करा. मते 5:8 जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य तेच देवाला भागते. योहान 9:31 देव पापी लोकांचं ऐकत नाही, जो त्याच्या इच्छेप्रमाणे वर्तन करतो, इच्छा देवाची इच्छेने. मते 6:9 तुझी इच्छेप्रमाणे तसंच लोकांना परमेश्वर. किंवा मते 8:2 प्रभू येशूची काय शिकवण दिलं कुष्ठरोग्यांना, प्रभू जी आपली इच्छा, देवाच्याच इच्छेने तुम्ही जीवन जगणार, तुमच्या जीवनात चमत्कार होईल. चमत्कार प्रभू येशूच्या द्वारे नेहमी जीवन जगताना दुसऱ्याच्या आशावर राहायचं नाही, देवाच्या आशावर. मनुष्यावर भिस्त ठेवू नका, शापित बने, परमेश्वर भरवासा ठेवा. मते 10:17 माणसाच्या बाबतीत सांगतो. सूत्रसहित आपल्याला स्पष्ट भाषांतर दिलेलं आहे. 118:8 आपण आपलं जीवन कुठे द्यायचं आहे ते पहिले शिकाय. तुम्ही परमेश्वर प्रेम करतात करतात परमेश्वरच्या आज्ञा म्हणून योहान 14:1 दिले. प्रभू येशूने सांगितलं तुमचे अंतकरण अस्वस्थ नाही पाहिजे. अस्वस्थ का असते? योहान 15:12 जसं मी तुम्हावर प्रेम केले तसं तुम्ही एकमेकावर प्रीती करा. कोणाच्या बाबतीत? येशूने योहान 3:16 परमेश्वरने जगावर प्रेम केलं, एक पुत्र पाठवला, जो कोण त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश नाही तर त्याला सार्वकालिक जीवन मिळतं. मग तुमचा विश्वास असा ठेवा की तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल. जर सार्वकालिक जीवन जर मिळालेलं तर तो जिंदगीमध्ये आनंदी आपलं जीवन घालतो. ना तुम्ही दुःखी, ना तुम्ही समस्या, ना संकट, ना तुम्ही निराशा. आपण आजारी असतो, दुःखी असतो, घरात समस्या आहे, घरात परिस्थिती डाऊन आहे, पैसे टिकत नाही, त्याला कारण आपणच आहोत. प्रभू येशू धनवान आहे, तो गरीब होऊन आपल्यासाठी श्रीमंत झाला. सर्व हे दुनियाचं सगळं हे जे आहे ते सगळं त्याचंच आहे, त्याने आपल्याला दिलेलं. आणि योहान 14:2 दिले मी तुम्हासाठी जागा तयार करायला येईल. कुठे? इकडे जागा घेतलेली आहे. इकडे जागा आम्ही 1:39 दिलेलं आहे. काय? आपण देवाला फसू शकत नाही. 1:39 वाचा, तुम्हाला सगळा डिटेल दिलेला आहे त्याच्यामध्ये. तुमचे बसणे, तुमचे उठणे, तुमचे निजणे, तो बारकाईने पाहतो काय करतो, काय चालले, लहान मुलगा कसा पडेल का, हां इथे जाईल का तिथे जाईल, तसं लक्ष देतात. तसं प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना परमेश्वर आपल्यावर लक्ष देते. नीतिमानावर त्याची कडक नजर असते. मग आपलं जीवन परमेश्वराला जर दिलेलं आहे तो परमेश्वर तुम्हालाही तुमच्या जीवनात त्याचं उत्तर देईल. जर देवाने मला बोलवलं त्याच्या सेवेसाठी, त्याच्या कार्यासाठी, तर तुम्हाला का निवडणार? मी जेव्हा माणसाची मते 10:17 माणसाच्या बाबतीत सांगतो, मी जेव्हा माणसाची मैत्री केली, मला मित्र मैत्री भरपूर होते, म्हणजे मनुष्यच तोऱ्या बाया कोणाचं मैत्री, तर या बरोबर मी मिक्स झालो तेव्हा मी पापात पडलो. नाहीतर मी मित्रांबरोबर असायचं ना, माझे मित्र सगळे चांगले होते, पण मी जेव्हा दुसरे मित्र घेतले वयामधून आल्यानंतर तेव्हा पिण्यात लागले. 80 पाकिट माणिकचंद, 40 पाकिट पानपरा, काही गुटखा, विचार करा. या आधी गेलो त्यानंतर आणखी संगत वाढली. जसं पाप पडते तशी संगत वाढ. त्या बोहाला बळी पडलो मग बिअर प्यायला लागला. जाडा व्हायचं आहे, बिअर पिला तरी जाडा झाला नाही. दिवसात बिअर निघो 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 6 झाले, 2 हत्ती 7 दात दुखायचं भरपूर. त्या दातात भरलं अशासाठी की ते दात हरलिया दुखायला लागायचं, म्हणून तंबाखू करायला लागेल. तंबाखाने जास्त मुश्किल टाकली, दोन्ही दात गेल्यात माझे इकडचे हरलिया. पण जेव्हा मी हे पाप सोडलं तेव्हा प्रभू येशूने मला त्याच्यातून आजादी दिली.
मग प्रभूला सांगितलं नाही मी तुमची सेवा करेल, पहिलं मी तुझं काम करत होता, मला सैताने पकडलं, मला पापात पाडलेलं आहे, मला बाहेर काढ, मला त्याच्यातून मुक्त व्हायचं आहे, मला तुझी सेवा करेल. मग प्रार्थनेमध्ये सुरुवात केली, मग प्रभूच्या मागे मागे लागलो. आजच्या काळामध्ये आज प्रभूच्या सहवास आहे. आज मी बोईसर एरियात कुठे जरी गेलं, बोईसरला 100 टक्के असतं माझी प्रार्थना आहे तिथे, त्या एरियात गेलं तर मी बर्फातलं जेवण खात असते ना, माझा आज त्याच्याने दात दुखत ना, मला काय त्रास होत, कारण तो थंडावापणा परमेश्वरने माझा घेतलेला आहे. मी लोकांना जेवण गरम करून देईल, म्हणजे बनवायला सांगेल त्यांना तुम्ही बनवून खा, ते लोक बनवून खाते, पण मी माझं थंड आहे तेच खाते. कधी कधी मला 1 लिटर पाणी माझा 24 तास उतरतात तर पाणी माझ्याकडे निघत नाही, हरिया पूर्ण पाणी पित नाही. एवढं कार्यामध्ये बिझी असतो तर मला प्याससुद्धा पाण्याची लागत नाही. मान 7:37 आपण दिलेलं आहे, है का नाही शास्त्रा साहेब, तुमच्यामध्ये जिवंता पाण्याच्या नद्या वाहतील. किंवा योहानमध्ये 4:10 आपण पुढे बसून दिलेलं, 4:10 फर्स्ट आपल्याला दिलेलं आहे, जो मी पाणी देईल ते तुला परत इकडे पाणी पिण्यासाठी येण्याची इच्छा करून. आज परमेश्वर आपल्या बरोबर आहे, त्यामुळे आज आपल्याला जीवन आहे आणि शांती आहे. सगळं सोडा, येशूला सोडू नका. एकच सगळ्या बाबतीत तुमच्या जीवनात कार्य करणारा तोच आहे. संकट तुमच्या जीवनात येतील, दुःख येतील, निराशा येतील, ही तुमच्या फक्त परीक्षा आहे. परीक्षा शेवटपर्यंत टिकेल त्याचंच तारण आहे, जो शेवटपर्यंत टिकेल त्याचं तारण आहे. परीक्षा डगमळू नका. जो मनुष्य येशूकडे आलाय तो जिंदगीवर कधी दुखी राहणार नाही, ना कधी समस्यात राहणार, ना कधी संकटात राहणार. शेवटपर्यंत विश्वासी राहा. परीक्षेत टिकल्यावरच आपल्याला परमेश्वराचा आशीर्वाद मिळतो. जशी सोनं पाहिजे असेल तर सोन्याची परीक्षा अग्नीने होते. अग्नी शुद्ध केलं जाते तेव्हा ते सोनं घडवलं जाते, आणि अग्नी जास्त लागले तर सोनं विधून भरपूर ते खराब होऊन जाते. तशा प्रकारे प्रभूमध्ये असणाऱ्या लोकांचा आहे. पापात जो जास्त असतो तो अग्नीत जळतो, जो पवित्रतामध्ये जीवन जगतो तो स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश करतो, आणि स्वर्गातून तो तुम्हाला आशीर्वाद देतो. तो मनुष्य कधी दुःखी नाही, कधी निराशा नाही, आणि कधी समस्या नाही. म्हणून मग ते 11:28 अहो कष्टी आणि भारकांच्या नो तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन. आणि परमेश्वराच्या काळामध्ये आपल्याला जुन्या करारामध्ये सांगते, यिर्मयात 33, मला हाक मार, मी तुला ठाऊक नाही अशा गोष्टी मी तुला देईन, मी तुला मुक्त रस्ता देईन, की ते तुझ्या जीवनात कधी संपणार नाही. हरिया हरिया.